नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, अकाउंटमधला आपण जो काही प्रवेश होता की भागीदाराचा प्रवेश, तिसरा धडा, आपण त्यावरचं पूर्ण गणित सोडवलेलं आहे. काही तुम्हाला होमवर्क म्हणून सोडवण्यासाठी दिलेले होते मी. आणि मित्रांनो, यावर्षी 25% सिलॅबस हा कमी झाला असल्यामुळे आपण त्याच्यानंतरचे जे काही दोन धडे आहेत की भागीदाराची निवृत्ती आणि भागीदाराचा मृत्यू, तर हे दोन धडे आपण घेणार नाही आहोत, कारण की आपल्याला दोनपैकी एकाच धड्यावर क्वेश्चन विचारला जाणार आहे आणि आपल्याला तोच सोडवायचा आहे. त्यामुळे मी ते दोन धडे सोडून दिलेले आहेत. परंतु मित्रांनो, आपण आपला पूर्ण सिलॅबस झाल्याच्या नंतर परत ते धडे शिकणार आहोत, जेणेकरून तुम्हाला फ्युचरमध्ये ते उपयोगी पडेल. तर आता आपण डायरेक्ट 6वा धडा शिकायला सुरुवात करूयात. तर 6व्या धड्याचं आपलं नाव आहे भागीदारीचे विसर्जन. तर भागीदारी संस्था, आपलं प्रथम चॅप्टर होतं भागीदारी संस्थेवर अंतिम लेखे. तर पहिल्या चॅप्टरमध्ये आपण बघितलं भागीदार म्हणजे नेमकं कोण असतं आणि भागीदारी संस्था कशी असते ते बघितलं. त्यानंतर भागीदाराला, नवीन भागीदाराला आपण कसा प्रवेश देऊ शकतो ते पण आपण बघितलेलं आहे. आता भागीदारी संस्था, जी काय आपली भागीदारी संस्था आहे, तर ती भागीदारी संस्था आपल्याला विसर्जित करायची आहे. म्हणजेच ती आपल्याला काय करायची आहे, तर विसर्जन करायची आहे. तर विसर्जन करत असताना आपल्याला काय काय करावं लागणार आहे, तर ते आपण या धड्यामध्ये आज जाणून घेणार आहोत. तर आपल्याला अभ्यास घटक म्हणून विचारलेले आहे प्रस्तावना, भागीदारी संस्था, विसर्जनाचा अर्थ व व्याख्या, विसर्जनाची कारणे आणि भागीदारी संस्थे, भागीदारांचे विसर्जन आणि भागीदारी संस्थेचे विसर्जन याच्यातील फरक, लेखांकन प्रक्रिया, त्यानंतर लेखांकनाची पद्धत, नंतर क्षमता विधाने. तर क्षमता विधाने या प्रकरणात अभ्यास केल्यानंतर विद्यार्थी सक्षम होतील भागीदारी संस्थेच्या विसर्जनाचा अर्थ आणि कारणे, भागीदारी संस्थेच्या विसर्जनाचे परिणाम, खाती बंद करताना लेखांकन हाताळणी किंवा मांडणी, साधे विसर्जन आणि भागीदाराच्या दिवाळखोर परिस्थितीत विसर्जनाबाबत लेखांकन प्रक्रिया. तर मित्रांनो, या धड्यामध्ये आता आपल्याला भागीदारी संस्था विसर्जित करत असताना दोन प्रकारे गणित सोडवं लागणार आहे. एक म्हणजे साधे विसर्जन, साधे विसर्जनामध्ये पूर्ण भागीदार सक्षम असतील, आणि दुसरे म्हणजे दिवाळखोर भागीदार जारी संस्था झाली असताना झालेले विसर्जन. तर सर्वप्रथम आपण बघूया प्रस्तावना, इंट्रोडक्शन. भागीदारांमधील आपापसातील व्यावसायिक संबंध संपुष्टात येतात तेव्हा ती भागीदारी संस्था विसर्जित झाले असे म्हणता येईल. भागीदारीचे विसर्जन व भागीदारी संस्थेचे विसर्जन यात काही प्रमाणात फरक आहे. जेव्हा एक किंवा अनेक व्यक्ती भागीदारी संस्थेशी आपले संबंध तोडतात परंतु उरलेले भागीदारी आपला व्यवसाय सुरूच ठेवला, त्याला भागीदारीचे विसर्जन असे म्हणतात. आणि भागीदारी संस्थेचे विसर्जन म्हणजे सर्व भागीदारांचे व्यावसायिक संबंध संपुष्टात येऊन व्यवसाय बंद होतो, म्हणून भागीदारीचे विसर्जन किंवा समाप्ती म्हणजे भागीदारी व्यवसाय संस्थेची समाप्ती विसर्जन नसते, परंतु भागीदारी व्यवसाय संस्थेचे विसर्जन म्हणजे भागीदारीचे विसर्जन होय. तर भागीदारीचे विसर्जन आणि भागीदाराचे विसर्जन यामधील फरक तुम्हाला कळालेला जाईल. भागीदार म्हणजे जर का समजा 3 किंवा 4 व्यक्तींची भागीदारी संस्था आहे, तिच्यातील एका व्यक्तीन जर का भागीदारी संस्थेशी आपले संबंध तोडले, म्हणजेच तो जर का भागीदारी संस्थेमधून निवृत्त झाला किंवा तो आपली भागीदारी संस्थेतून आपले अधिकार काढून घेऊन निघून गेला, त्याला म्हणतात भागीदाराचे विसर्जन. आणि भागीदारी संस्थेचे विसर्जन म्हणजे पूर्ण संस्था ही बंद करणे, म्हणजेच पूर्ण भागीदार हे आपापला हिस्सा त्यातून काढून घेतील आणि व्यवसाय हा बंद करतील, त्याला भागीदारी संस्थेचे विसर्जन असे म्हणतात. तर विसर्जनाचा अर्थ किंवा व्याख्या. कायद्यात विसर्जनाचे अनेक अर्थ आहेत. विसर्जन हा शब्द एक समाप्ती म्हणून सुद्धा वापरला जात असतो. तरी ते आपण बघू शकतो. भागीदारी संस्था जी काही आहे, तर आता ही भागीदारी संस्था विसर्जित करतात, तर मग का विसर्जित करतात, तर या भागीदारी संस्थेच्या विसर्जित होण्याचे कारणे आपण पुढील प्रमाणे जाणून घेऊया. तर पहिलं कारण आहे भागीदारांच्या इच्छेनुसार. भागीदारांची जर का इच्छा असेल की भागीदारी संस्था आपल्याला विसर्जित करायची, किंवा तोटा होत असेल किंवा कोणतेही कारणास्तव ते त्यांच्या इच्छेनुसार भागीदारी संस्था विसर्जित करू शकतात. जेव्हा भागीदारी संस्थेचा कार्यकाल समाप्त होत असेल, विशिष्ट व्यवसायासाठी किंवा उद्देशासाठी संस्था निर्मिती झाली असेल, तर त्याची पूर्ती झाल्यामुळे संस्था विसर्जित होते. समजा एखादं विशिष्ट कार्य करण्यासाठी किंवा एखादा उद्देश पूर्ण करण्यासाठी जर का भागीदारी संस्थेची स्थापना केली असेल आणि ते उद्देश जर का पूर्ण झाला असेल, तर भागीदारी संस्था ही विसर्जित केली जाऊ शकते. जेव्हा सर्व भागीदार किंवा एक भागीदार सोडून सर्व भागीदार दिवाळखोर म्हणून घोषित झाले असतील, तर भागीदारी संस्था विसर्जित केली जाते. जर का कोणताही एक भागीदार
किंवा सर्व भागीदार जर का दिवाळखोर झाले असतील तर भागीदारी संस्थाही विसर्जित केली जाते. दिवाळखोर होणे म्हणजेच नादारी, म्हणजेच भागीदार, जो काही भागीदार आहे तो आपला हिस्सा, म्हणजेच जो काही भागीदारी संस्थेत आपलं जे काही भांडवल लागतं तर तो भांडवल आणण्यात असमर्थ असेल, त्याच्याजवळ कोणत्याही प्रकारे पैसे नसतील तर त्याला दिवाळखोर किंवा नादार असे म्हणतात. जेव्हा भागीदारी संस्थेचा व्यवसाय अवैध स्वरूपाचा असेल किंवा नियमानुसार चालत नसेल तर ती भागीदारी संस्थासुद्धा विसर्जित केली जाते. जर का भागीदारी संस्था ही अवैध म्हणजे इनलिगली काम करत असेल तर आणि जर का ती कायद्यांच्या नियमानुसार काम करत नसेल तर भागीदारी संस्था ही विसर्जित केली जाते. नंतर स्वेच्छेने म्हणजे भागीदारांची जर का सर्व भागीदारांची इच्छा असेल संस्था विसर्जित करायची तर ती संस्था विसर्जित होत असते. तर आता भागीदाराचे विसर्जन आणि भागीदारी संस्थेचे विसर्जन याचा फरक इथे आपल्याला दिसत आहे. मुद्दे आहेत नंतर भागीदाराचे विसर्जन आणि भागीदारी संस्थेचे विसर्जन. अर्थ: भागीदाराचे विसर्जन, भागीदारी संस्थेचे विसर्जन समाविष्ट असू शकते किंवा नसू शकते. यामध्ये भागीदारांचे विसर्जन समाविष्ट असते. याचं स्वरूप आहे व्यवसायातील योगदान, आवश्यकता, अंतिम लेख बंद करणे, हे इतर पॉईंट तुम्ही वाचून घेऊ शकता. नंतर आहे भागीदारी संस्थेच्या विसर्जनावेळी लेखांकीय हाताळणी किंवा खाते बंद करणे. आता भागीदारी संस्था आहे तर भागीदारी संस्थेचे विसर्जन करत असताना त्याचे जे काही खाते बंद केले जातात, जी काही लेखांकीय हाताळणी केली जाते तर ती जाणून घेऊया. तर भागीदारी कायदा 1932 कलम 48 नुसार संपत्ती विक्रीद्वारे प्राप्त रकमेतून अग्रक्रमानुसार खालीलप्रमाणे देणी दिल्या जातात. तर आता काय केलं जातं भागीदारी संस्था विसर्जन करायची तेव्हा काय केलं जातं? सर्वप्रथम जी काही आपली भागीदारी संस्थेत जे काही संपत्ती आहे भागीदारी संस्थेची, मग ती इमारत असो किंवा शिल्लक उरलेला माल, फर्निचर इत्यादी ज्या काही वस्तू असतील तर त्या पूर्ण विकल्या जातात आणि भागीदारी संस्थेवर असलेलं कर्ज किंवा जो काही खर्च आहे तर तो त्या प्राप्तीमधून फेडला जातो. जसे की सर्वप्रथम विसर्जन खर्च दिला जातो, विसर्जन करत असताना झालेला खर्च त्या रकमेतून कट केला जातो. त्यानंतर बाह्य देयतेचे शोधन केले जाते, उदाहरणार्थ धनको, देयपत्रे, अधिकोष, अधिविकर्ष, इतरांकडून घेतलेले कर्ज किंवा आदत्त खर्च, हे सर्व खर्च दिले जातात. नंतर सर्व बाह्य देयतेचे शोधन केल्यानंतर जास्तीची रक्कम शिल्लक राहिल्यास भागीदारांच्या कर्जाचे शोधन केले जाते व सर्व भागीदारांचे कर्ज निधी अभावी पूर्णपणे परत झाले नाही तर त्यांना देयतेच्या प्रमाणात वाटून दिले जाते. नंतर काय दिलं जातं? नंतर काय करतात? जर का जी काही बाह्य देयता आहे म्हणजे धनको असतील, देवीपत्र असतील किंवा बँकेचे कर्ज, इतरांकडून घेतलेलं कर्ज, हे जर का फिटत नसेल, समजा जी काही प्राप्त रक्कम झालेली आहे संपत्ती विकून त्या रकमेतून जर का ते कर्जाची पूर्तता होत नसेल तर जे काही शिल्लक राहिलेलं कर्ज आहे भागीदारी संस्थेवर ते भागीदारांना वाटून दिल्या जात असतं. नंतर आहे लेखांकीय पद्धत. भागीदारी संस्थेचे विसर्जन खालील 2 पद्धतीनुसार होत असते. एक आहे साधे विसर्जन आणि दिवाळखोरीच्या परिस्थितीत झालेले विसर्जन. साध्या विसर्जनामध्ये कोणताही भागीदार हा दिवाळखोर झालेला नसतो, ते स्वेच्छेने किंवा कोणत्याही इतर कारणांमुळे भागीदारी संस्था विसर्जित करत असतात. परंतु जर का दिवाळखोरीच्या परिस्थितीत भागीदारी संस्थेचे विसर्जन केले जात असेल तेव्हा निश्चितच कोणताही एक किंवा सर्वच भागीदार दिवाळखोर झालेले असतात. तर आपल्याला 2 पद्धतीनुसार गणित सोडवावं लागणार आहे. नंतर आता सर्वप्रथम पहिलं आहे साध्य विसर्जन. तर जेव्हा सर्व भागीदार सक्षम असतात म्हणजे ती कोणतीही जी काही आपली भागीदारी संस्थेची देयता आहे तर ती फेडण्यासाठी किंवा तिची पूर्तता करण्यासाठी सक्षम असतात आणि एखाद्या कारणामुळे भागीदारीची समाप्ती किंवा कोणत्याही कारणामुळे भागीदारी संस्थेचे विसर्जन करण्याचे त्यांनी ठरवले तर त्यास भागीदारी संस्थेचे साधे विसर्जन असे म्हणतात. भागीदारी संस्थेचा साधे विसर्जनाच्या वेळी संस्थेच्या पुस्तकात खालील खाती उघडण्यात येतात. आता साधे विसर्जन, सर्व भागीदार हे सक्षम असतात परंतु इतर कोणत्याही कारणामुळे ते भागीदारी संस्थेची जर का त्यांनी विसर्जन करण्याचं ठरवलं तर त्याला काय म्हणतात? साधे विसर्जन म्हणतात. तर साधे विसर्जन करत असताना कोणकोणती खाते उघडण्यात येतात ते आपण जाणून घेऊया. एक आहे रोखीकरण खाते. तर रोखीकरण खाते, त्याच्यानंतर भागीदारांचे भांडवल खाते, नंतर आहे भागीदारांचे चालू खाते, नंतर आहे भागीदारांचे कर्ज खाते आणि रोख किंवा बँक खाते. तर सर्वप्रथम मित्रांनो हे जाणून घ्या की आपल्याला जेणेकरून जास्तीत जास्त प्रमाणात कोणतंही गणित सोडवत असताना काय काय तयार करावं लागणार आहे. रोखीकरण खाते, भागीदारांचे भांडवल खाते आणि रोख किंवा बँक खाते, म्हणजे यामध्ये आपल्याला ताळेबंद करायची गरज नाही. तर अशा प्रकारे आपण हे पूर्ण बघितलेलं आहेच.
तर आता मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर सर्वप्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असेच एज्युकेशनल नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर बघायला मिळतील. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.